नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जीवनात कधीतरी एकदा अशी वेळ येते की भगवंत आपल्या भक्तीमुळे प्रसन्न होतात व मनोवांछित फळ आपल्याला प्रदान करतात याचा अर्थ असा होतो की भगवंतांचा आपल्यावर वरदस्त आहे व आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास व अडचणी आता दूर होणार आहेत सुख आणि दुःख हे सावलीसारखे आहे जर दुःख जास्त झाले तर मागोमाग सुख नक्कीच येते जसे ऋतू येतात आणि जातात त्याप्रमाणे सुख व दुःख येतात व जातात सुख येण्यापूर्वी भगवंत आपल्याला काही संकेत देत असतात या संकेतांद्वारे आपल्याला आता आपल्या जीवनात सुख येणार आहे हे लगेचच कळते या संकेतांद्वारे आपल्याला सहज लक्षात येते की आता आपल्या जीवनात सुख येणार आहे हे असे संकेत आहेत जे स्वतः भगवंत आपल्याला देतात चला तर पाहूयात ते संकेत परंतु त्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल मराठी वास्तुशास्त्राला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते तुम्हाला लगेचच पाहता येतील व अध्यात्माबरोबरच तुमच्या ज्ञानातही भर पडेल जर आपण सकाळी उठलो व आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जर एक वेगळी चमक दिसत असेल आपला चेहरा तेजस्वी दिसत असेल तर हा खूप शुभ संकेत आहे यामुळे आपले नशीब लवकरच चमकणार असल्याचा हा संकेत आहे दुसरा शुभ सं संकेत म्हणजे डोळे फडकणे डोळे फडकणे हा शुभ संकेत आहे स्त्रियांसाठी दावा डोळा फडकणे शुभ असते तर पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ असते जर आपल्या दारात घडोघडी गाय येत असेल व येऊन आपल्या घराकडे बघून हमरत असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे या संकेताचा अर्थ असा होतो की लवकरच आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होणार आहे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे एखाद्या मांजराने आपल्या घरात पिल्लांना जन्म दिला तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे जर एखादे माकड आपला आपल्या घराच्या छतावर बसून काही खात असेल व खाता खाता त्यातील काही पदार्थ आपल्या छतावर तसेच टाकून जर ते माकड निघून गेले तर याचा अर्थ आपल्या जीवनात आता भरपूर धनधान्य येणार आहे यावरून आपण असे समजून जावे की कुठून ना कुठून आपल्या जीवनात आता भरपूर धनलाभ होणार आहे काळ्या मुंग्या एकत्रितपणे आपल्याला एका लाईनमध्ये चालताना दिसल्या तर समजून जावे की आता आपल्याला होणार आहे जर आपल्याला स्वप्नात आपण गोमातेची सेवा करीत आहोत व आपल्याला खूप आनंद होत आहे असे दिसले तर हा सुद्धा धनलाभाचा एक संकेत आहे जर आपण कपडे चेंज करीत असताना आपल्या खिशातून काही नाणी खाली पडली तर याचा अर्थ आपल्या जीवनात धन येण्याचा हा आवाज आहे आपल्या घरात कोळ्याचे जाळे नाही घर नीटनेटके व स्वच्छ आहे आणि अशा वेळी आपण काही महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडत असताना एखादा छोटासा कोळी जाळे विनताना आपल्याला घरात दिसला तर आपले कार्य यशस्वी होण्याचा हा एक संकेत आहे जर आपण एखाद्या शुभ कार्याविषयी घरातल्या सदस्यांशी चर्चा करीत आहोत व अचानकपणे तेथे एखादी चिमणी येऊन बसली व आपल्याला न घाबरता आपले बोलणे चालू असताना तिथेच बसून राहिली तर समजावे की आपण ज्या शुभ कार्याविषयी बोलत आहोत ते नक्कीच यशस्वी होईल जर आपल्या घराच्या डाव्या बाजूला अचानकपणे एखादे माकड येऊन बसले किंवा असा एखादा प्राणी जो यापूर्वी कधी आलेला नाही आणि अचानक येऊन घराच्या डाव्या बाजूला बसला तर याचाही अर्थ आता आपल्याला भरपूर धनलाभ होणार आहे जर आपण स्वप्नात हिरवळ बघितली आणि ती हिरवळ जर पाण्याच्या वाहत्या झराच्या आसपास असेल तर हे खूपच शुभ स्वप्न असते याचा अर्थ आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधा आता दूर होतील व आपले जीवन अन्नधान्याने व धनसंपत्तीने भरून जाणार आहे जर आपण देवपूजा करताना अचानकपणे देवांना पाय वाहिलेले फूल आपल्या दिशेला पडले तर याचा अर्थ असा होतो की देवांची आपल्यावर कृपा आहे भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत व लवकरच आपले जीवन धनधान्याने व धनसंपत्तीने परिपूर्ण होणार आहे तसेच आपण देवपूजा करीत असताना अगरबत्तीचा धूर अचानकपणे देवांच्या दिशेला जाऊ लागला किंवा त्या धुरात देवांची प्रतिकृती दृष्टीस पडली तर त्याचा अर्थ असा होतो की आपण जे कार्य करणार आहोत त्यात भगवंतांची आपल्याला साथ आहे व भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपले ते कार्य नक्कीच यशस्वी होईल जर आपण लग्नासाठी मुलगी बघायला जात आहोत व समोरून एखादी स्त्री सोळा शृंगार करून नटून थटून येताना दिसली तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ आपल्याला मिळणारी जोडीदार खूप आदर्श सुशील व संस्कारी असणार आहे आपले जीवन त्या स्त्रीमुळे उजळून निघणार आहे सकाळी उठल्या उठल्या जर आपल्याला दुधाचे भांडे घेऊन जाताना कोणी दिसले तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे याचा अर्थ आपल्या जीवनात शांतता व समाधान येणार आहे मित्रांनो तुमच्याही जीवनात असे काही संकेत जर दिसत असतील तर समजून जा की आता आपण मालामाल होणार आहोत आपल्यावर भगवंतांची कृपा झालेली आहे व आपले भाग्य उजळून निघणार आहे आता आपल्या जीवनात सुख समाधान व शांतता येणार आहे मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद